अयोध्येतील राम मंदिरासाठी गडचिरोलीच्या आलापल्लीचं लाकूड सर्वोत्तम मानलं गेलं. यासाठी गडचिरोलीतील आलापल्लीच्या राम भक्तांनी शहरातून वाजत गाजत मोठी मिरवणूक काढून राष्ट्रपूजन केलं. राम मंदिर निर्माणासाठी गडचिरोलीचा असाही सहभाग असल्यानं जिल्हावासीय देखील आनंदित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर दोन तोफा सापडल्या. गडकिल्ले संवर्धन मोहिमेदरम्यान दुर्गसेवकांना या तोफा सापडल्या. या दोन्ही तोफा स्वच्छ करून त्या किल्ल्यामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. 20 तरुण तरुणी सुवर्णदुर्ग संवर्धनाच्या या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. सोलापूरचा ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराजांचा समाधी सोहळा पार पडला. समाधी सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहाटेला योग समाधीची आरती करण्यात आली, त्यानंतर महारुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दीही केली होती. सचिन तेंडुलकरनं या मोसमातील पहिल्या आंब्याची चव चाखली. त्यानं आपल्या आईलाही हा आंबा दिला, त्यानंतर व्हेरी व्हेरी स्पेशल म्हणत मेरी माताजी आदरणीय निर्मला देवीजी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. त्यांना आनंदही व्यक्त केला. सचिननं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. जालन्यात 4 दिवसीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याचं उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं. त्यावेळेस रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्रॅक्टरवरून फेरफटका मारत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. अतुल सावे आणि आमदार नारायण तुझे यांनाही त्यांनी ट्रॅक्टरमधून कृषी महोत्सवाची सैर घडवली. विकासाचा ध्यास म्हणजे